जे ऑनलाईन आहेत त्यांना माझा आवाज येतोय? कृपया जे ऑनलाईन आहेत ते सांगू शकता माझा आवाज क्लिअर आहे? हो येतोय येतोय. जर सेशन मध्ये मध्येच माझा आवाज गेला किंवा स्क्रीन दिसत नसेल तर मला लगेच इंटरप्ट करून सांगा, त्यामुळे लगेच मी तुम्हाला रिकनेक्ट करू शकेल. कारण इथे प्रेझेंटेशन स्क्रीन चालू असल्यामुळे मला या स्क्रीनवर येता येत नाही. ओके, तर मी सेशनला सुरुवात करते. आपण गुगल मध्ये डायरेक्टली सीईए असं जर टाईप केलं तर जी फर्स्ट वेबसाईट येते सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी, इथं डायरेक्टली जाऊन ठीक आहे, त्याचा हा फ्रंट व्ह्यू आहे ऑफिशियल वेबसाईटचा. ह्यामध्ये इथे बघा काही नवीन नवीन नोटिफिकेशन्स वगैरे आले तर त्या या इथल्या कंटेंटमध्ये तुम्हाला दिसू शकतात. आता ह्या ज्या रेग्युलेशन्स मी डाउनलोड केलेल्या आहेत ते कुठून केलेले आहेत बघा, होम टॅबवर वरती सगळीकडे आपल्याला सगळे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. तिथे रेग्युलेशनचं ऑप्शन आहे आणि तिथे नोटिफाईड रेग्युलेशनचं ऑप्शन आहे. त्यामध्ये या सगळ्या ज्या मी तिथं मेन्शन केल्या होत्या प्रेझेंटेशनमध्ये त्या सगळ्या इथे मला दिसत आहेत. आता
आजचं जे सेशन आहे ते काय या सगळ्या रेग्युलेशन्स एक्सप्लेन करणं किंवा ह्या सगळ्या रेग्युलेशन्स कव्हर करण्यासाठी नाही, तर एकदम डिटेलमध्ये आपल्याला प्रत्येक रेग्युलेशन बघायचं आहे. त्यासाठी फक्त एकच टॉपिकवर जास्त फोकस केलेला आहे जो आपल्यासाठी आता खूप इम्पॉर्टंट आहे, जसं की कन्स्ट्रक्शन ऑफ स्टँडर्ड, ह्याच्यावर आपण फोकस केलेला आहे. इथून डायरेक्टली आपण येऊ शकतो. जरा प्रेझेंटेशनमध्ये परत येते मी. त्यापासूनच आपण सुरुवात करूया, म्हणजे जनरलपासून एंडपर्यंत आपल्याला डिटेलमध्ये बघता येईल.
नवीन सबस्टेशन आपण परत करणार आहोत, तर ते प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, तर व्हॅल्यू ऑफ ट्रान्समिशन प्लॅनिंग क्रायटेरिया त्याचं एक बुक आपल्या या सीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. तिथून वेगवेगळ्या प्रकारे स्टडीज केली जाते. फॉर एक्झाम्पल मी त्याचा ओव्हरव्ह्यू देते तुम्हाला की ह्या पॉवर सिस्टीम प्लॅनिंग स्टडीमध्ये नेमकं काय असतं. बघा, शॉर्ट सर्किट स्टडी असतं, पॉवर फ्लो स्टडी असतो आणि टीटीए कॅल्क्युलेशन्स. असं ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन केल्यानुसार केल्यानंतर आपण सबस्टेशन प्लॅन करतो. ठीक आहे, आता दुसरा जो टॉपिक आहे तो रेटेड शॉर्ट सर्किट विथस्टँड करंट. आता सबस्टेशन मधला कुठलाही कंपोनंट हा मिनिमम रेटेड शॉर्ट सर्किट विथस्टँड करंट या व्होल्टेज लेवलला जसा स्पेसिफाय केलाय रेग्युलेशन मध्ये तसा असला पाहिजे, असं मॅन्डेटरी आहे. आता आपण 400 kV डिव्हिजन मध्ये आपल्याकडे दोन व्होल्टेज लेवल आहेत, 400 kV आणि 220. त्यामुळे आपण जो जास्त फोकस करणार आहोत तो 200 आणि 400 kV या व्होल्टेज लेवल, जसं की तिथे मार्क केले. ठीक आहे, आता आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची, म्हणजे आजच नाही तर इथून पुढे आपण जेव्हा जेव्हा यार्डात जातो किंवा इन्क्लुडिंग आपण सगळ्यांनी यार्डात जातो ते इक्विपमेंट बघतो त्याच्यामध्ये ते रेग्युलेशननुसार आहेत की नाही, कारण आज आपण रेग्युलेशन तर बघणार आहोत पण ते रेग्युलेशननुसार आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायचं, आणि जर नसतील तर त्याच्यासाठी आपण काय ॲक्शन्स घेऊ शकतो हे पण आपल्याला विचार करता येईल. ठीक आहे, आता मी इथं दाखवलंय की 220 kV शॉर्ट सर्किट विथस्टँड करंट असलं पाहिजे 50 kA. इथं तर मेन्शन केलं पण आपल्या सबस्टेशनमध्ये असलेला एखादं इक्विपमेंट आपण घेऊन चेक करूया. तसंच मी तुम्हाला दाखवते की एखादा इक्विपमेंट आपण घेऊया आणि त्यानुसार चेक करूया. आता मी एक ओपन केलंय 400 kV आडामधल्या एका ब्रेकरचं नेम प्लेट बघा. ह्याच्यामध्ये शॉर्ट टाइम विथस्टँड करंट हा टर्म मेन्शन केलेला आहे, तो आहे 50 kA आणि त्याचं सेकंद दिलंय 3 सेकंद. बरोबर, आणि आपण प्रेझेंटेशनमध्ये काय बघतोय, 1 सेकंदासाठी किती करंट आहे. बरोबर, याचं कॅल्क्युलेशन आहे ॲक्च्युली ते बोर्ड नसल्यामुळे किंवा मी डायरेक्टली ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे, तर ते ऑब्व्हियसली ह्या 50 kA अबो येतो 100%. जे 400 kV दिले 63 त्याच्यासुद्धा ते अबो येतं, हे दोन्ही मी व्हेरीफाय केलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या यार्डामध्ये जे इक्विपमेंट वापरले ते ह्या रेग्युलेशनला फॉलो करतात. ठीक आहे, आता कोणाला डाऊट असेल तर रेटेड शॉर्ट सर्किट विथस्टँड करंट काय तर त्याचं पेज देऊ करते. कुठलाही ब्रेकर किंवा इक्विपमेंट काही सेकंडसाठी तितका किलो एम्पियर करंट सस्टेन करू शकतो विदाउट एनी फेल्युअर, त्याला आपण रेटेड शॉर्ट सर्किट विथस्टँड करंट म्हणतो. आपण काय करणार आहोत, जास्त ॲक्युरेसीसाठी इथून पुढे जे जे रेग्युलेशन्स येणार आहेत त्या आपल्या सबस्टेशनमध्ये असलेल्या इक्विपमेंट सोबत कम्पेअर करूया, म्हणजेच समजेल ना की हे जे रेग्युलेशन्स आहेत ते ॲक्च्युली आहेत की नाही आपल्या सबस्टेशनसाठी खरे. ठीक आहे, आता पुढचं आहे सबस्टेशन ऑटोमेशन अँड लाईफ ऑफ सबस्टेशन. बघा, प्लॅनिंग
स्टँडर्ड्स, सेफ्टी रेग्युलेशन असे खूप सारे आहेत, पण आजच्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये एकच कव्हर करू शकतो. जर नेक्स्ट सेशन मिळाला तर आपण तेही कव्हर करूया. आता पुढचे जे आहे ते लाईफ ऑफ सबस्टेशन. जसं म्हणलं की पूर्ण सबस्टेशनसाठी काही जनरल रेग्युलेशन आहेत, तसं लाईफ ऑफ सबस्टेशन हे कधीच 35 वर्षापेक्षा खाली नसलं पाहिजे. कारण सबस्टेशन डिझाईन करतानाच असं असलं पाहिजे की त्याची लाईफ ही मॅक्सिमम असली पाहिजे. आणि दुसरा जो दिला आहे तो ऑटोमेशन सिस्टीम. आपण बऱ्याचदा कंट्रोल रूममध्ये बसल्यावर ऐकलं असेल LD चा फोन येतो की मॅडम डेटा भेटत नाही आहे, बरोबर. हा जो डेटा भेटत नाही आहे, हे जे कम्युनिकेशन त्यांचं चालतं, हे ॲक्च्युली रिलेटेड आहे ते ऑटोमेशन सिस्टीमसाठी. आपल्या सबस्टेशनमध्ये असणारी कुठलीही ऑटोमेशन सिस्टीम किंवा स्काडा सिस्टीम ही अशी कॅपेबल पाहिजे की ते LD ला सगळा डेटा दिसतो, किंवा हा जो डेटा आहे तो पूर्ण कॅपेबल पाहिजे तिथं दिसण्यासाठी. ठीक आहे, कुठेही तुम्हाला एका ह्याच्यामध्ये स्लाईडमध्ये जरी डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. तिथं थांबून मी नेक्स्ट स्लाईडला जाते. आता नेक्स्ट आहे डिझाईन कन्सिडरेशन फॉर सबस्टेशन अँड स्विच यार्ड. आता बऱ्याचदा आपण बघितलं की सबस्टेशन 4 टाईपचे असतात. एक तर एअर इन्सुलेटेड, गॅस इन्सुलेटेड. गॅस इन्सुलेटेड म्हणजे GIS सबस्टेशन, हायब्रिड म्हणजे ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन असलेला, आणि चौथा आहे तो मोबाईल सबस्टेशन. मग आत्ता जो आपला आहे तो एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आहे. तर मग आपण जास्त फोकस करूया की एअर इन्सुलेटेड सबस्टेशनबद्दल आपल्याला काय काय रेग्युलेशन रिलेटेड आहे. आता एअर इन्सुलेटेड सबस्टेशनचं डिझाईन ॲक्च्युली कसं असलं पाहिजे बघा. स्विचिंग कॉन्फिग्युरेशन हा पहिला टॉपिक आहे त्याच्यामध्ये. स्विचिंग कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय? सबस्टेशनमध्ये असलेली बस सिस्टीम कशी असली पाहिजे ह्याच्याबद्दल त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये कॅटेगराईज केलं आहे वोल्टेज लेवलनुसार. जर 132 KV पेक्षा खाली असेल तर तुम्ही डबल बस, ट्रान्सफर बस अँड मेन बस अशी स्कीम, बस स्कीम यूज करू शकता, जे तुम्ही बऱ्याचदा तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये सुद्धा आलं असेल. आणि 220 KV साठी असणारं 3 बस, डबल अँड मेन किंवा मेन अँड ट्रान्सफर अशी बस सिस्टीम आपण वापरू शकतो. जसं आपल्या सबस्टेशनमध्ये 220 KV मध्ये 3 बस सिस्टीम म्हणजेच डबल बस अँड ट्रान्सफर स्कीम आहे, बरोबर. हे पण आपण कम्प्लाय करतो. आता नेक्स्ट जे आहे ते बस ब्रॉड इंजिनिअरिंग, म्हणजे ह्या ज्या बस आपण आत्ता केलेल्या आहेत तर त्याचं कसं असलं पाहिजे इलेक्ट्रिकल कॉन्फिग्युरेशन, किंवा त्याचे इंजिनिअरिंग कसं असलं पाहिजे. बघा, बस ब्रॉड ही एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आज कन्स्ट्रक्टेड विथ टँग्युलर ॲल्युमिनियम पाइपिंग किंवा फ्लेक्सिबल स्टँडर्ड कंडक्टर, हे दोन मेन्शन केले. आपण दोन्हीही आपल्या एरियाविषयी किंवा आपल्या स्टडीनुसार किंवा आपल्या सबस्टेशनच्या प्लॅनिंगनुसार, एरियानुसार, टोपोलॉजीनुसार डिसाईड करू शकतो. जसं आपल्या सबस्टेशनमध्ये हे कंडक्टर आहे, पाईप नाही आहे, बरोबर. त्यामुळे दोन्ही असेल तरी चालेल, ठीक आहे. आता वोल्टेज लेवल हायनुसार, कोरोना किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन पण वेगळ्या असतात, त्यानुसार आपण ह्या दोन्हीपैकी कुठला योग्य आहे तो चूज करू शकतो. आता तिसरं आहे ते लाईटनिंग प्रोटेक्शन. बघा, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन असतात ते इनडोअर असतात कम्प्लीट, पण एअर इन्सुलेटेड सबस्टेशन हे एन्व्हायरमेंटमध्ये ओपन असतात, त्यामुळं लाईटनिंग प्रोटेक्शन हे खूप गरजेचं आहे एअर इन्सुलेटेड सबस्टेशन. आता हे घेण्यासाठी काय दिलेलं आहे बघा, शील्ड वायर, अर्थ वायर किंवा कॉम्बिनेशन ऑफ बोथ आपल्या सबस्टेशनमध्ये आहे, बरोबर. प्रत्येक गॅन्ट्रीच्या वरती वायर आहे, अर्थ वायर आहे, त्यामुळे यासुद्धा गोष्टीला आपण कम्प्लाय करतो. नेक्स्ट स्लाईडला जाते. आता सिस्टीम डिझाईन करायची आपल्याला, सिस्टीम डिझाईन पॅरामीटर या स्लाईडमध्ये घेऊन आपण. बघा, वरती वोल्टेज लेवल दिलेलं आहे आणि ह्या साईडला काही वोल्टेजचे काही पॅरामीटर दिले, ते ईच अँड एव्हरी आपण एक्सप्लेन करते. हे एक्सप्लेन करताना तुम्हाला मी एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन करते, त्यामुळे आपल्याला जास्त क्लिअर होईल. बघा, आपण जास्त फोकस करणार होतो 400 KV आणि 220 KV ला. 220 KV आणि 400 KV चा पूर्ण कॉलम मी रेड केलेला. आता आपण एक एक गोष्टी बघूया ज्या इथं टेबलमध्ये दिलेल्या आहेत. बघा, 400 KV चा हा सर्किट ब्रेकरचा नेम प्लेट आहे. त्याच्यामध्ये आपण आत्ता काय बघितलं, 400 KV चा कॉलम बघा, मिनिमम लाईटनिंग इम्पल्स विथस्टँड वोल्टेज आणि हायएस्ट सिस्टीम वोल्टेज. हायएस्ट सिस्टीम वोल्टेज किती आहे? 420 आहे का बघूया आपल्या नेमप्लेटवर. बघा, रेटेड वोल्टेज 420 दिले, 400 दिलं आहे का? नाही, त्यामुळे हे सुद्धा कम्प्लाय करतं. दुसरं जे होतं,
मिनिमम लाइटनिंग इम्पल्स विथस्टँड वोल्टेज, बघा लाइटनिंग इम्पल्स विथस्टँड वोल्टेज 1425 जे दिलेलं आहे ते इथे सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या रेग्युलेशन्स आहेत त्या आपल्या नेमप्लेटवर आपण कम्प्लाय करतो. बघा पुढचं कुठलं दिलंय, मिनिमम स्विचिंग इम्पल्स विथस्टँड वोल्टेज 1050, ते सुद्धा बघा स्विचिंग सर्ज विथस्टँड वोल्टेज 1050 दिलेलं आहे आणि हे आपल्याच सबस्टेशनमधल्या यार्डाचं आहे. त्यामुळे आपण एका एक्झाम्पलवरून बाकीचेही बघू शकतो. तसंच 220 kV सुद्धा बघूया. बघा 220 kV साठी हायएस्ट सिस्टीम वोल्टेज किती आहे, 245 आहे का आपल्या फोटोमध्ये बघूया. आपल्या नेमप्लेटवर सेम बघा, इकडे रेटेड वोल्टेज 245 दिलेलं आहे, त्यामुळे हे सुद्धा करेक्ट आहे. आता नेक्स्ट जे दिले आहे ते लाइटनिंग इम्पल्स विथस्टँड वोल्टेज 1050 दिलेलं आहे. बघा रेटेड लाइटनिंग इम्पल्स विथस्टँड वोल्टेज 1050 220 kV साठी जे मेन्शन केले ते सुद्धा इथे आहे. मिनिमम स्विचिंग किती दिलेलं आहे, इथं नॉट ऍप्लिकेबल दिलेलं आहे. ते का नॉट ऍप्लिकेबल दिलं आहे त्याचं रिझन सुद्धा मी तुम्हाला सांगते. मिनिमम 1 मिनिट पॉवर फ्रिक्वेन्सी विथस्टँड वोल्टेज 460 ते आहे का बघूया आपण. बघा रेटेड पॉवर फ्रिक्वेन्सी विथस्टँड वोल्टेज 460 हे सुद्धा दिलेलं आहे. बघा मिनिमम स्विचिंग इम्पल्स विथस्टँड वोल्टेज हे 220 kV ला का दिलं नाही आहे, तर स्विचिंग इम्पल्स विथस्टँड वोल्टेज हे फक्त 345 kV अबो किंवा 400 kV अबो इक्विपमेंटसाठीच असतं, त्यामुळे तिथं ते दिलेलं नाही आहे. त्याचं रिझन सुद्धा ते सगळ्या स्टडीनुसार आलेलं आहे. त्यामुळे आता आपण नेक्स्ट स्लाईडवर जाऊया. आता हे जे बघितलं आपण व्होल्टेजचं मगाशी सिस्टीम डिझाईन पॅरामीटर, ते फक्त होतं ते बाकीचे इक्विपमेंट एक्सेप्ट ट्रान्सफॉर्मर आणि रिॲक्टर, म्हणजे ट्रान्सफॉर्मर आणि रिॲक्टरमध्ये असणारे इक्विपमेंट सोडून ज्या ज्या इक्विपमेंटसाठी ते ॲप्लिकेबल होतं त्या सगळं त्या टेब्युलर फॉर्ममध्ये कम्प्लाय केलं पाहिजे असते. तर आता हे जे आहे ते वाइंडिंग आणि रिॲक्टरसाठी आहे, वाइंडिंग आणि पुशिंगसाठी आहे. आणि आपण आत्तासुद्धा 400 kV आणि 220 kV फोकस करतो. तर आता मी हे सुद्धा तुम्हाला एक एक्झाम्पल थ्रूच म्हणजे आपल्या सबस्टेशनमध्ये असणाऱ्या बुशिंग थ्रू च्या नेमप्लेटवरून दाखवते. बघा 55 kV किंवा 52 kV ही बुशिंग आहे, बरोबर 52 kV. त्या बुशिंगच्या ह्याच्यानुसार आपण बघूया काय त्याचे स्पेसिफिकेशन असले पाहिजेत. बघा बुशिंगच्या कॉलममध्ये 52 बघा 105 आणि 250 असे दोन, पहिला म्हणजे रेटेड पॉवर फ्रिक्वेन्सी विथस्टँड वोल्टेज आणि दुसरं इम्पल्स लाइटनिंग इम्पल्स विथस्टँड वोल्टेज आहे, ते बघूया आपण दोन्ही इथं कम्प्लाय करतं का. बघा 105 आणि 250 दोन्ही सुद्धा कम्प्लाय करते. आता हा मला बुशिंगचा फोटो 52 kV अवेलेबल असल्यामुळे मी तुम्हाला दाखवते, कारण मला ते आत्ता अवेलेबल नाही आहे. पण आपण ते आपली जी नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक इक्विपमेंट रेग्युलेशननुसार आहे की नाही चेक करायचं, तर त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. ऍक्च्युली वाइंडिंगचं नेमप्लेट नसल्यामुळे मी ते दाखवू शकत नाही, पण ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो कृपया जे ऑनलाईन आहेत ते सांगू शकतील की ह्या ज्या आतापर्यंत मी कव्हर केलेलं आहे ते सगळं क्लिअर आहे किंवा कुठल्या गोष्टीमध्ये डाऊट आहे.
उपाय जे ऑनलाईन आहेत ते सांगू शकतील? ठीक आहे, मी प्रोसीड करते पुढे. बघा, ग्राउंडिंग सिस्टीम डिझाईन बद्दल नेक्स्ट रेग्युलेशन आहे ते म्हणजे पहिलं कंटेंट आहे IEEE 80 कंप्लायन्स. आता हे IEEE 80 काय? बघा, IEEE 80 हे कम्प्लीट डिटेल स्पेसिफिकेशन स्टँडर्ड मेन्शन केलेले आहे ग्राउंडिंग सिस्टीम सबस्टेशनची कशी असली पाहिजे. तर त्या सगळ्या स्टँडर्ड्सला आपली सबस्टेशनची किंवा ईच आणि एव्हरी सबस्टेशनची ग्राउंडिंग सिस्टीम कम्प्लाय केली जाईल. तोच पहिला पॉईंट आहे की IEEE 80 कम्प्लायन्सनुसार ग्राउंडिंग सिस्टीम असली पाहिजे. दुसरं आहे की GIS अर्थिंग कन्सिडरेशन. आपण मोस्टली आता एअर इन्सुलेटेडमध्ये बघतोय, पण ग्राउंडिंग सिस्टीममध्ये महत्त्वाचे एक GIS मध्ये पॉईंट ॲड केलेला आहे. बघा, स्पेशल अटेन्शन इज गिवन टू अर्थिंग डिझाईन ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. आता जसं आपण एअर इन्सुलेटेडसाठी ग्राउंडिंग सिस्टीम करतो तशीच सेम GIS ला असली पाहिजे का? नाही, त्याला एक स्पेशल अटेन्शन दिलं पाहिजे कारण GIS सबस्टेशनमध्ये हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्झियंट्स असतात. आता पुढचं जे आहे पिरियॉडिक असेसमेंट. आता बऱ्याचदा मी बघितलं की तुम्ही यार्डमध्ये जाता आणि अर्थिंगचं रेजिस्टन्स बघता, बरोबर? हे पिरियॉडिक असेसमेंटचा भाग आहे. ते तुम्ही रेजिस्टन्स मेजरमेंट करता, जर ते कोरडं झालं असेल किंवा पाणी देणं, हे जे तुमची ॲक्टिव्हिटी आहे ते ह्याच्यामध्येच कन्सिडर होते. म्हणजे ह्यासुद्धा गोष्टीला आपण कम्प्लाय करतो. बघा, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, रेग्युलर कंडिशन असेसमेंट ऑफ अर्थिंग मॅट, अर्थिंग रॉड, कनेक्शन्स अँड अदर मटेरियल इन्वॉल्ड इन इट. आपण त्याचं पिरियॉडिक असेसमेंट घेतो. ठीक आहे, ते घेतलं गेलं पाहिजे, ह्याला आपण कम्प्लाय करतो. आता नेक्स्ट स्लाईडवर जाते मी. शंट रिॲक्टर, NGR अँड कॅपॅसिटर डिझाईन. शंट रिॲक्टर तर नावावरून समजेल, पण NGR काय? NGR हे न्यूट्रल ग्राउंड रिॲक्टर आहे आणि शंट कॅपॅसिटर तर नावावरून समजेल. आता त्याचे डिटेल बघूया आपण. बघा, शंट रिॲक्टर आणि न्यूट्रल ग्राउंडिंग रिॲक्टर, जिथं जिथं आपल्याला शंट रिॲक्टर न्यूट्रल ग्राउंडिंग रिॲक्टरची गरज आहे तिथं तिथं ते असलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे, सपोज आपण शंट रिॲक्टर ॲज अ बस रिॲक्टर यूज करत असू तर आपल्याकडे त्याला बायपास करण्याची सुद्धा सुविधा असली पाहिजे. आणि बसचा जो रिॲक्टर आहे तो सॉलिडली ग्राउंड पाहिजे. हे त्याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आपण आपल्याकडे, आता आपल्याकडे बस रिॲक्टर वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत, त्यामुळे आपण ह्याचा जास्त एक्सप्लेन किंवा प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण त्याचे ॲप्लिकेशन काय किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या तर मी इथं नोट डाऊन केलं. बघा, न्यूट्रल ग्राउंडिंग रिॲक्टर एनेबल सिंगल फ्लेज ॲटोमिक रिफ्युजल, म्हणूनच त्याला सॉलिडली ग्राउंड केलं पाहिजे. त्याला जर त्याचं सॉलिडली ग्राउंड असेल तर तो ॲटोरिक्लोजसाठी एनेबल होतो. नेक्स्ट आहे की ह्या ज्या न्यूट्रल ग्राउंडिंग रिॲक्टर्स आहेत त्याच्यासाठी प्रोटेक्शन कसं असलं पाहिजे. बघा, जर 145 KV असेल सर्च अरेस्टर आपल्याला यूज करायचं आहे 400 KV किंवा 765 KV व्होल्टेज लेवलला यूज करत असू तर, आणि 220 KV असेल तर 36 KV सर्च अरेस्टर, त्याला प्रोटेक्शनसाठी वेगळं हे आपण केलं पाहिजे. जसं आपण आत्ता बघतोय ट्रान्सफॉर्मरच्या डेल्टासाठी आपण वेगळं हे केलेलं आहे सर्च अरेस्टरचं पूर्ण सिस्टीम जे आपल्याकडे आहे, तसंच ह्यालासुद्धा आपल्याला करायचं. आता नेक्स्ट जे आहे शंट कॅपॅसिटर. बघा, एक क्लिअरली रेग्युलेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे की कॅपॅसिटर टाईम शाल नॉट बी प्रोव्हाइडेड व्होल्टेज हायर दॅन 132 KV. 132 KV अबो सबस्टेशनमध्ये कॅपॅसिटर बँक नसावा. का? कारण हे ग्रीडला कनेक्ट केले आहेत आणि कॅपॅसिटर बँक हे नेहमी लोड साईडला कनेक्ट करतो, त्यामुळे हे लोअर व्होल्टेजला आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती रिटेंडन्सी शाल बी प्रोव्हाइडेड. रिटेंडन्सी शाल बी प्रोव्हाइडेड असं का दिलं आहे? बघा, आता कॅपॅसिटर बँक जे आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा युनिट आपल्याकडे असलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याकडे बॅकअप असला पाहिजे. ह्यामध्ये काही डाऊट नसेल तर मी पुढे घेऊ. हा, विचारा. हो, बरोबर आहे. आता आत्ताच्या आपल्या कंडिशनमध्ये बघता, बघा, पॉवर सिस्टीम स्टडीज हे जो आपल्याकडे पहिला आपण जनरल रेग्युलेशनमध्ये बघितला होता त्यानुसार इथं ऑलरेडी एक पॉवर कंपनी
कॉन्सर्टिंग डिवाइस ऑलरेडी होता, प्रपोज होता, पण आपण ते यूज नाही केलं, रिॲक्टर होता. पण आत्ता कसं झालंय, आत्ता कसं झालंय, आपल्याकडे व्होल्टेजचा इश्यू कंटिन्यू असतो, त्यामुळे आपण कॅपॅसिटर प्रपोज केला. पण रेग्युलेशनमध्ये असं मेन्शन केलं, आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे ह्याचे जी दोन भाग झाले त्याचं काय एक्झॅक्ट सोल्युशन आहे ते आपण परत ॲक्टिव्हिटीमध्ये विचार करणारच आहोत. आता नेक्स्ट जे आहे ते ट्रान्सफॉर्मर डिझाईन, प्रोसीड करू की अजून डाऊट असतील तर विचारा, कारण हे रेग्युलेशन्स आपल्याला इथून पुढच्या सगळ्या आपल्याकडे जे प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. आता हा जो आहे ट्रान्सफॉर्मर डिझाईन तो तर आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण आपल्याकडे ICT4 येणार आहे. स्टँडर्ड स्पेसिफिकेशन्स ट्रान्सफॉर्मरचे जे आहेत त्या CEE ऑफिशियल वेबसाईटवर अजून एक कॅपॅसिटरसाठी, किंवा जसं मी ICEE 80 कंप्लायन्स सांगितलं तसंच ह्यालासुद्धा एक वेगळं स्टँडर्ड आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन मेन्शन केलेले आहे. जसं तिथे मेन्शन केलं बघा, पॉवर ट्रान्सफॉर्मर अँड रिॲक्टर मस्ट बी डिझाईन ॲज पर CEE स्टँडर्ड स्पेसिफिकेशन. आता दुसरं जे आहे, अजून एक दोन तीन पॉईंट्स जे आहेत ते मी तुम्हाला ओरली सांगते बघा. आता आपल्या सबस्टेशनमध्ये आहेत ते ट्रान्सफॉर्मरचा 3-phase युनिट नाही आहे, सिंगल युनिट आहे, 3-phase एक 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 युनिट आहे. तर असं जर सबस्टेशन असेल जिथं सिंगल युनिट किंवा 3-phase युनिटचा ट्रान्सफॉर्मर आहे तिथं स्पेअर ट्रान्सफॉर्मर असणं मॅन्डेटरी आहे, हे स्पेअर रेग्युलेशनमध्ये दिलेलं आहे, जसं आपल्या सबस्टेशनमध्ये आता अवेलेबल आहे. आणि दुसरं, आता आपण बघतोय आपल्या सबस्टेशनमध्ये एक नाही तर 3 ट्रान्सफॉर्मर आहे, आणि ते तिन्ही आपण कसं कनेक्ट करतो, पॅरेलली. तर कुठल्याही पॅरेलल ऑपरेशनसाठी किंवा एक्झिस्टिंग ट्रान्सफॉर्मरला नवीन ट्रान्सफॉर्मर ॲड करत असताना त्याच्या इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स हे एक्झॅक्ट मॅच पाहिजे, असं आपल्या रेग्युलेशनमध्ये पण दिलं आहे. आता हे इलेक्ट्रिकल पॅरामीटर म्हणजे कुठले कुठले आहेत, त्याचा वेक्टर ग्रुप, त्याचं OATC कनेक्शन, त्याचा इम्पिडन्स, म्हणून हा नेक्स्ट जो आहे इम्पिडन्स मॅचिंगचा पॉईंट ॲड केलेला आहे. आता पुढचा महत्त्वाचा आहे तो ऑइल कंटेंटमेंट. ऑइल कंटेंटमेंट काय, बघा जेव्हा इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरच्या डिपार्टमेंटकडे आपल्याकडे इन्स्पेक्शन होतं तेव्हा त्याने आपल्याला रिमार्क दिला की आपले जे सोपपीठ आहेत ते रेग्युलेशनप्रमाणे नाही आहे. तर मग रेग्युलेशन काय सांगतं ते बघूया, म्हणजे आपल्या सबस्टेशनमध्ये असलं ऑइल किंवा सोपपीठ कसं आहे ते आपल्याला लगेच समजेल. त्याच्यामध्ये दोन पॉईंट दिलेले आहेत. पहिला जो पॉईंट आहे तो एक तर तुमचा सोपपीठ असा असावा की ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या 150% ऑइल त्याच्यामध्ये कॅपॅसिटी तेवढी असली पाहिजे की 150% ऑइल जरी ड्रेन झालं तरी ते त्याला पूर्ण कॅपेबल असलं पाहिजे. आणि दुसरा त्याला पर्याय, आता कसं होतं की 150% ऑइल ट्रान्सफॉर्मरच्या पूर्ण कॅपॅसिटीनुसार तितकी सोपपीठ डिझाईन करणं कधी कधी पॉसिबल होत नाही किंवा स्पेस जास्त लागत असते. त्याच्यासाठी दुसरा अल्टरनेट दिला आहे, जर आपल्याकडे वेगवेगळे ट्रान्सफॉर्मर जसं आपल्याकडे सिंगल युनिट आहे किंवा दुसरं जर 3-phase जरी असतील तरी त्याच्या 1/3 ऑइल त्या सोपपीठमध्ये असणं गरजेचं आहे, म्हणजे तितकं सोपपीठमध्ये त्याची कॅपॅसिटी कशी डिझाईन केली पाहिजे. दुसरं, आपल्याकडे जशी सिस्टीम आहे ते आपल्याकडे ट्रान्सफॉर्मरचे जे सोपपीठ आहेत ते त्याच खाली नाही आहे तर रिमोटली आहे. जसं सिंगल फेज युनिटसाठी रिमोट सोपपीठसुद्धा चालू शकतं, त्याच्यासाठी बघा डिझाईन 1/3 असलं पाहिजे. आणि जर सपोज डिफरंट कॅपॅसिटीचे ट्रान्सफॉर्मर असतील, आता आपल्याकडे सगळे सेम आहेत पण जर डिफरंट असतील तर त्याच्यामधला सगळा हायेस्ट कॅपॅसिटीचा ट्रान्सफॉर्मर जो आहे त्याच्या 1/3 घेणं गरजेचं आहे. आता हे जे सोपपीठ आपण बनवलं आहे तर त्याच्यावरती 300 mm साईजचे जाड खडे किंवा गोटे, 40 mm साईजचे आणि 300 mm जाड थिक लेअर असणं गरजेचं आहे. आता जसं माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सोपपीठ कधी बघितलाच नाही किंवा मोस्ट ऑफ आपल्याला असं झालं असेल की सोपपीठ कन्स्ट्रक्शन करताना बघायचं कधी योग्य झाला नसेल. तर आता माझ्याकडे एक इमेज आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कळू शकेल की सोपपीठचं डिझाईन कसं असलं पाहिजे.
ठीक आहे, सोकपीटची इमेज दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला विज्युअलाइज करून दाखवते. बघा, आपल्याकडे ट्रान्सफॉर्मरच्या समोर जे रूल्स दिले त्याला रॅक म्हणतात, तर त्याच्या खाली हे सोकपीट असतं. आणि त्याची अजून एक रेग्युलेशनमध्ये मेन्शन केलेले आहे की ट्रान्सफॉर्मरच्या कुठल्याही पार्टमधून जर ऑइल लिकेज होत असेल तर ते कलेक्ट करण्याची कॅपॅबिलिटी त्या सोकपीटमध्ये असली पाहिजे. ठीक आहे, इतक्या साऱ्या सोकपीटबद्दल रेग्युलेशन्स आपल्या दिलेल्या आहेत. पण आता आपली ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जे नेक्स्ट करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की आपलं सोकपीट कुठे कसे आणि ह्या रेग्युलेशनला कम्प्लाय करते की नाही. आता येतो महत्त्वाचा कंपोनंट, सर्किट ब्रेकरच्या काय काय रिक्वायरमेंट्स आहेत. बघा, मेकॅनिकल एन्ड्युरन्स. आता आपण बऱ्याचदा बघतो की जेव्हा जेव्हा आउटेज असतो तेव्हा तुम्ही ओपन करता त्या आतल्या ब्रेकरमध्ये बऱ्याचशा गोष्टी मेकॅनिकल पार्ट आहे, बरोबर? हे तर सगळ्यांना माहिती. तर मग ह्या मेकॅनिकल पार्ट आहेत, इलेक्ट्रिकल कंपोनंट तर आहेच, त्यासोबत त्याच्यामध्ये मेकॅनिकल गोष्टी जास्त, तर त्यासोबतच मेकॅनिकलची सुद्धा तेवढी क्वालिटी शी असली पाहिजे. म्हणजे M2 क्लास, मेकॅनिकलचा M2 क्लासच्या क्वालिटीचे सर्किट ब्रेकर्स असणं मॅन्डेटरी. आणि दुसरं जे आहे ते रिडंडंट ट्रिप कॉईल. बघा, प्रत्येक सर्किट ब्रेकरसाठी ट्रिप कॉईल असते हे तर माहिती, पण रेग्युलेशनमध्ये काय दिलं आहे की प्रत्येक सर्किट ब्रेकरसाठी 2 ट्रिप कॉईल असणं मॅन्डेटरी, आणि त्या 2 ट्रिप कॉईलसाठी वेगवेगळा DC सप्लाय देणंसुद्धा मॅन्डेटरी. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल बघा, एक ट्रिप कॉईल जरी वर्क नसेल केला तरी दुसरा आपल्याला रिडंडंटसाठी अवेलेबल असतो, कारण ब्रेकर असा इक्विपमेंट आहे तोच आपला फॉल्टमध्ये ट्रिप होतो, बरोबर? दुसरा कुठलाच होत नाही, त्यामुळे ह्याची जी रिलायबिलिटी आहे ती जास्त ठेवणं गरजेचं आहे, जे आपण ह्याच्या थ्रू ठेवू शकतो. जर एकच सप्लाय दिला असता DC तर काय झालं असतं, सप्लायच गेला तर ट्रिप कॉईलच झालं असतं. त्यामुळे 2 सप्लाय आणि 2 ट्रिप कॉईल ठेवणं मॅन्डेटरी. दुसरा की स्विचिंग ट्रान्झियंट कंट्रोल. आता हे जे ते तुम्हाला नावावरून जर समजलं नसेल, पण बघा, जेव्हा आपण 400 KV यार्डामध्ये जातो त्या ब्रेकरला शक्ती हे बरोबर, त्याच्यामधला एक जो आहे तो आर्किंग चेंबर आहे, दुसरा जो आहे तो कॅपॅसिटी रीडिंगसाठी दिला, आणि तिसरा जो आहे तो प्री इन्सर्शन रजिस्टर, त्याच्याच रिलेटेड हे स्विचिंग ट्रान्झियंट आहे. जेव्हा फॉल्ट होतो तेव्हा हा जो कंट्रोल स्विचिंग डिव्हाइस आहे तो त्या करंटला कमी करण्यासाठी यूज केला जातो, त्यामुळे तिथं ते असणं गरजेचं आहे. हायर व्होल्टेज, बघा तिथं मेन्शन पण केलेलं आहे व्होल्टेज लेवल. कंट्रोल स्विचिंग डिव्हाइस यूज टू मिनिमाइज स्विचिंग ट्रान्झियंट अँड इंटरस्ट करंट ऑफ ट्रान्सफॉर्मर रिएक्टर ऑफ 400 KV अँड अबव्ह. त्यामुळे तुम्हाला 200 KV साईडला तसे दिसत नसतील, पण 400 KV कंपल्सरी ते दिसतात. पण आता हे जे प्री इन्सर्शन रजिस्टर आहेत ते ऑलवेज इनलाईन किंवा कंडक्ट असले पाहिजेत का? नाही, जेव्हा फॉल्ट होतो तेव्हाच ते सब्जेक्टमध्ये आले पाहिजे, नाहीतर ते बायपास करता आले पाहिजे, हे सुद्धा मेन्शन आहे रेग्युलेशनमध्ये. तिसरं आहे ते रेटेड ब्रेक टाईम. रेटेड ब्रेक टाईम सगळ्यात महत्त्वाचं, फॉल्ट झाला की लगेच विदिन अ मिली सेकंड आपला ब्रेकर ओपन झाला पाहिजे. आता त्या मिली सेकंड जे मी सांगते तर ते सुद्धा स्पेसिफिकली मेन्शन केलेले आहे. बघा, मॅक्सिमम दिलेलं आहे इथं. जसं मी तुम्हाला मगाशी पहिली स्लाईड होती ती मिनिमम रेटेड शॉर्ट सर्किट विस्टँड करून होतं, पण काही कंपोनंटसाठी हे मॅक्सिममसुद्धा मेन्शन केलेली असते, त्यामुळे हे बघणंसुद्धा गरजेचं आहे. मॅक्सिमम रेटेड ब्रेक टाईम फॉर सर्किट ब्रेकर, बघा 40 मिली सेकंड आहे ती 400 KV आणि अबोसाठी, आणि 60 मिली सेकंड आहे ती 220 साठी, आणि 100 मिली सेकंड आहे ती 66 KV साठी. त्यामुळं कुठलाही फॉल्ट झाला की आपण रिलेमध्ये त्याचा पूर्ण डिटेल जो रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतं की ब्रेक टाईम काय होता, कधी फॉल्ट झाला, आणि किती वेळात माझा ब्रेकर ट्रिप झाला, आणि हे सुद्धा आपण व्हेरीफाय करू शकतो आपल्या नेक्स्ट ऍक्टिव्हिटीमध्ये. ब्रेकरमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे, नेक्स्ट घेऊ. बरोबर, आता हे जे इथलं तुम्ही ह्या साईडला बघत असाल तर अर्धे जे ब्रेकर आहेत ते असे 3 चेंबरवाले आहेत, आणि काही 2 आणि काही 1 असे. तर हे जे आहेत ते जेव्हा जुनं मॉडिफिकेशन त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्समेंट झाल्यामुळे त्यांचं सिंगल चेंबर आहे, पण त्यामध्ये सुद्धा ती फॅसिलिटी अवेलेबल आहे. 2 मध्ये पण आहे आणि सिंगलमध्ये पण आहे.
आता नेक्स्ट जो आहे तो डिस्कनेक्टर आणि आर्क स्विच. डिस्कनेक्टर म्हणजे आयसोलेटर आणि आर्क स्विच तर नाही. आता याच्यामध्ये डिटेल काय दिलं आहे आपण बघूया. बघा डिस्कनेक्टर स्विचेस बद्दल काय दिले. आपण बऱ्याचदा खूप वेळाच्या बघतो तर इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट होतात त्या डिस्कनेक्टरचे ऑपरेशन म्हणून, बरोबर. तर ह्या ज्या डिस्कनेक्टरचे ऑपरेशन आहेत ते सगळ्यात क्रिटिकल आहेत का, तर ते व्हिज्युअली दिसतात आपल्याला की सर्किट ओपन झालेलं आहे. ब्रेकरमधून दिसत नसतं पण आपल्याला डिस्कनेक्टर किंवा आयसोलेटर थ्रू दिसतं. त्यामुळे हे जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं कंपोनेंट आहे. कारण आपण बऱ्याचदा बघतो मला मेंटेनन्स करताना ऑपरेशन म्हणतात की तुम्हाला कुठला कुठला आयसोलेटर ओपन करून पाहिजे. त्यामुळे मेंटेनन्स पर्पजसाठी बऱ्याच ठिकाणी आपण दोन दोन आयसोलेटर दिलेले आहेत आणि ते मॅन्डेटरी सुद्धा आहेत. किंवा असं किंवा कोणी स्वतःहून असं म्हणू शकत नाही किंवा प्लॅनिंग करताना की नाही एकच आयसोलेटर मला द्यायचं, नाही. आपल्याकडे अशी रेग्युलेशनच आहे की आपल्याकडे मेंटेनन्स पर्पजसाठी डिस्कनेक्टरची रेडेबिलिटी असणं गरजेचं आहे. बघा जो आयसोलेटर आहे तो सुद्धा एक मेकॅनिकल डिव्हाइसच आहे. त्यामुळे जसं आपण इलेक्ट्रिकल पॅरामीटर बोलतो तसं जसं मी ब्रेकरबद्दल बोललो त्याला आपण M2 क्लासची मेकॅनिकल क्वालिटी असणं गरजेचं आहे. आता पुढे जे दिले की बस ट्रान्सफर करंट स्विचिंग ड्युटी, ही टर्म काय नवीनच आहे. तर ही टर्म काय बघा, आपण बस साईडचे आयसोलेटर म्हणतो, लाईन साईडचे आयसोलेटर म्हणतो, बरोबर. हे जे बस साईडचे आयसोलेटर आहेत, बघा ए बस बी बस जवळजवळ जेव्हा हे ट्रान्सफर करतात तेव्हा तुम्ही बसमधून करंट हा कंटिन्यू असतो. त्यामुळे हे जे डिस्कनेक्टर आहे ते बसच्या करंटला सुद्धा डिस्कनेक्ट करायला कॅपेबल पाहिजे, बरोबर. बस साईडचे आयसोलेटर कारण बसचा करंट जास्त असतो आणि बसचे ऑपरेशन आपण हे विदाऊट इंटरप्शन करतो, बरोबर. TBCचे ऑपरेशन असू दे किंवा बस शिफ्टिंगचे ऑपरेशन असू दे आपण विदाऊट इंटरप्शन करतो. तेव्हा बस ट्रान्सफर करंट स्विचिंग ड्युटीची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जी नेक्स्ट आहे ते अर्थिंग स्विचेस. अर्थिंग आता प्रत्येक वेळेस काम करण्याच्या आधी तुम्ही कंपल्सरी अर्थिंग वापरता. पण महत्त्वाची गोष्ट काय अर्थिंग स्विचेसबद्दल, बघा आपण आयसोलेटर आणि त्यानंतर अर्थ स्विच असा आपला सिक्वेन्स आहे. पण ह्याच्यामध्ये इंटरलॉक असणं खूप गरजेचं आहे. आयसोलेटर ओपन झाल्याशिवाय अर्थ स्विच क्लोज नाही झालं पाहिजे. तर मग ते सुद्धा आपल्या नेक्स्टमध्ये नेक्स्टच्या कंटेंटमध्ये दिलं आहे. बघा मेन प्लेट अँड अर्थ प्लेट शाल बी इंटरलॉक बोथ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल मीन्स, बरोबर. आता तुम्ही बऱ्याचदा बघता फिरवताना जे ऑपरेशन करतात त्यांना ते जाणवत असेल की तिथं तो इंटरलॉक आहे, बरोबर. नेक्स्ट जे आहे ते लोकल अँड रिमोट ऑपरेशन. बघा 400 KV अँड अबोचे जे काही डिस्कनेक्टर किंवा आयसोलेटर आहेत ते सगळे रिमोटली सुद्धा ऑपरेट झाले पाहिजेत आणि मॅन्युअली सुद्धा ऑपरेट झाले. पण 220 KV खालचे हे लोकल इलेक्ट्रिकल आणि मॅन्युअल दोन्ही झाले पाहिजे. पण अर्थ स्विचसाठी असं तुम्ही कुठेच बघितलं नसेल की ते इलेक्ट्रिकली ऑपरेट झाले. त्यामुळं रेग्युलेशनमध्येच असं दिलं आहे की तुमच्या अर्थ स्विच जे आहेत ते मॅन्युअलच ऑपरेशन झाले पाहिजे किंवा लोकल. कुठे
त्याच्यापेक्षा थोडे मोठे, त्याच्यापेक्षा थोडे मोठे आणि तेवढ्या साईज लेअरचे त्या सोपपीटवर असणं गरजेचं आहे. कारण तो खड्डा आहे ना, त्याच्यावरती काही आपण जर इक्विपमेंट ठेवला तर तो त्या सोपपीटच्या खड्ड्यामध्ये जाता कामा नये. आणि अजून एक सोपपीट बद्दल सांगायचं आहे, सोपपीट मध्ये असणारं जे ऑइल आहे, सपोज ते ड्रेन झालं सोपपीट मध्ये, तर इमिडिएटली त्यासाठी पंपिंग फॅसिलिटी असणं गरजेचं आहे. कारण सोपपीट मध्ये असणार, सपोज काही एमर्जन्सी आली आणि ट्रान्सफॉर्मरचं ऑइल सगळा ड्रेन झाला, तर त्याच्यामध्ये जागा पण पाहिजे ना. सोपपीट जर ऑलरेडीच भरलं असेल तर त्याचा एमर्जन्सी पर्पज मध्ये काहीच यूज होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, पंपिंग करून ते ऑइल आपल्याकडे डिस्पोजलसाठी पण एक फॅसिलिटी असली पाहिजे. तर नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर बद्दल डिस्कस करूया. पहिल्या सिटी बद्दल डिस्कस करूया. बघा, रेटेड करंट, प्रेशर, सेकंडरी वाइंडिंग ह्या ज्या सगळ्या त्याच्या इलेक्ट्रिकल पॅरामीटर आहेत, हे आपल्या मीटरिंग आणि प्रोटेक्शन सिस्टीमनुसार डिझाईन केलेले असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी मेन्शन केली आहे, इन्स्ट्रुमेंट सिक्युरिटी फॅक्टर. आता इन्स्ट्रुमेंट सिक्युरिटी फॅक्टर काय बघा, सिम्पल एक्झाम्पल थ्रू समजवते त्यामुळे इझी समजून जाईल. जर ट्रान्सफॉर्मरचा रेटेड करंट जो आहे तो तर मेन्शन केलेला असतो, पण फॉल्ट करंट किती असेल हे सांगू शकतो का नाही? तो ऑब्व्हियसली रेटेड करंटपेक्षा जास्त असेल, तर तो किती प्रमाणात जास्त असणार हेच ते इन्स्ट्रुमेंट सिक्युरिटी फॅक्टर सांगतं. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे रेटेड करंट 10 एम्पियर आहे आणि फॉल्ट करंट आहे 1000 एम्पियर, तर त्याचा फॅक्टर किती झाला? 10 चा फॅक्टर झाला, बरोबर? 10 चा फॅक्टर झाला, म्हणजे हा 10 जो आहे तो इन्स्ट्रुमेंट सिक्युरिटी फॅक्टर म्हणून ओळखला जातो. आता त्याच्यासाठी हा सिक्युरिटी फॅक्टर किती पाहिजे ते सुद्धा रेग्युलेशनमध्ये मेन्शन केलं. बघा, सिक्युरिटी फॅक्टर शुड बी लेस दॅन 5 for 400 kV अँड लेस दॅन 10 for 765 अँड अबोव. आता चेक पण करायचं आपल्याला सोबतच की बाबा हे इन्स्ट्रुमेंट सिक्युरिटी फॅक्टर नवीन जी टर्म दिसली आहे ती आहे का तशीच. मी झूम करते थोडं इमेजला, त्यामुळे व्यवस्थित दिसू शकेल. बघा, ही आपल्या यार्डामधली सिटीची नेम प्लेट आहे. इथे तुम्हाला दिसत असेल बघा ISF ही टर्म, ISF म्हणजे इन्स्ट्रुमेंट सिक्युरिटी फॅक्टर. ती बघा आपल्याला मेन्शन केली आहे लेस दॅन 5, बरोबर? जे आपल्या रेग्युलेशनमध्ये दिलेलं आहे 400 kV सिटीसाठी, हा जो फॅक्टर आहे तो 5 पेक्षा कमी पाहिजे. तर आपल्या सिटीसाठी सुद्धा तो आहे. ॲक्युरेसी क्लास ऑफ मीटरिंग फॉर बेटर दॅन इक्वल टू मीटर स्पेसिफिकेशन. बघा, आपल्याकडे ज्या कंट्रोल रूममध्ये सगळ्या मीटर आणि प्रोटेक्शनच्या गोष्टी आहेत, तर त्याच्यासुद्धा ॲक्युरेसी क्लास जास्त पाहिजे प्रोटेक्शनची, तरच त्यांचा जो पूर्ण फ्लो आहे, जसा हाय फ्लो असतो तसा नंतर ॲक्युरेसी क्लास कमी जातो, त्यामुळे ह्याची ॲक्युरेसी सगळ्यात जास्त पाहिजे. नंतर अजून एक पॉईंट मी मेन्शन केलं, बर्डन ऑफ कोर्स आर बी क्लोजर टू मॅक्सिमम. बर्डन काय? बघा, सिटीचा बर्डन म्हणजे त्याच्या सेकंडरी साईडला असणारा इम्पिडन्स, आणि तो इम्पिडन्स कुठून मिळतो? तर तो म्हणजे त्याची असणारी वायरिंग, त्याचे असणारे कनेक्टर्स, त्याच्यासोबत कनेक्ट केलेला रिले किंवा ट्रिपर्स, हा सगळा रेझिस्टन्सचा मिळून बर्डन बनतो. आता ह्याच्यामध्ये नवीन
रेग्युलेशन्स मेन्शन केले, त्यानुसार लिहिलेले की शाल नॉट एक्सिट 20 feet. पण आपले जे सिटीज आहेत सगळे ते थोडेसे जुने असल्यामुळे त्याचं क्लिअरिटी जास्त आहे. त्यामुळे हे आता जे नवीन येणार आहे त्या सिटीमध्ये आपण व्हेरीफाय करू शकतो की बाबा हा जो मॅक्सिमम बर्डन आहे तो 20 VA पेक्षा जास्त आहे की नाही. सेम व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरसाठी आहे, दोन्ही इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरसाठी सेम आहे. फक्त जे महत्वाची गोष्ट आहे ती बर्डन, ती फक्त वेगळी आहे. ती म्हणजे रेटेड बर्डन ऑफ PT शाल नॉट एक्सिड 50 VA. त्याच्यामध्ये बर्डन जास्त दिलेलं आहे. टेक्निकल पार्टिक्युलर ऑफ इक्विपमेंट. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण काही बाकीच्या अदर इक्विपमेंट सबस्टेशन म्हणजे त्याच्याबद्दल रेग्युलेशन बघूया. आता सहसाविष्टाबद्दल काय दिलेलं आहे, महत्वाच्या गोष्टी काही कव्हर करते मी, कारण बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या स्पेसिफिकेशननुसार असणार. हा पॉईंट कंपल्सरी दिलेला आहे. बघा, सर्च अरेस्टर शाल फिटेड विथ प्रेशर रिलीफ बॉल अँड डायव्हर्टिंग पोर्ट अँड कॅबिनेटेड विथ पॉईंट्स. तर असंच आपल्या सबस्टेशनमध्ये आहे का नाही ते आपण आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये चेक करूया. नेक्स्ट जे आहे ते लिकेज करंट मॉनिटर विथ सर्च काउंटर. आपल्याकडे प्रत्येक केलेला दिलेला आहे बरोबर, त्याच्यासमोर जो आहे. आता नेक्स्ट आहे ते लाईन ट्रॅक. लाईन ट्रॅक शॉल फॉर्म अ पॅरेलल रेझोनंट सर्किट. बघा, बऱ्याचदा तुम्ही बघता की जो वेव ट्रॅप आहे तो आपल्याला सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे की CVT पॅरेललमध्ये, बरोबर. त्यांचा दोघांचा रेझोनंट सर्किट पॅरेलल सर्किट असणं गरजेचं आहे. जर चुकून किंवा हे आपल्याला इथेतरी दिलेलंच आहे पण त्याचं जे वर्क आहे स्पेसिफिक मोटो आहे तो पॅरेलल रेझोनंटमधूनच वर्क होऊ शकतो, त्यासाठी रेग्युलेशन दिलेली आहे. नेक्स्ट बघा, तर ट्यूनिंग अँड प्रोटेक्टेड डिवाइस शाल बी सो डिझाईन नायदर सिग्निफिकंट अल्टरेशन इन द लाईन ट्रॅप लॉकिंग रिक्वायरमेंट ऑर प्रोटेक्टिंग फंक्शन नॉर फिजिकल डॅमेज शाल रिझल्ट फ्रॉम आयदर टेम्परेचर राइज मॅग्नेटिक फील्ड ऑर मेन कॉइल अँड रेटेड करंट ऑफ ब्रेकेड शॉर्ट सर्किट करणे. आता ह्या ज्या वेव ट्रॅप आहेत त्यासोबत एक ट्यूनिंग डिवाइस आहे. ट्यूनिंग डिवाइस म्हणजे काय, तर त्या फ्रिक्वेन्सी मॅचिंगसाठी तो डिवाइस यूज केला जातो. जेव्हा जेव्हा आपली लाईन सर्व्हिसमध्ये असते जर आपल्याला तो ट्युनिंग डिवाइस रिप्लेस करायचा असेल तर विदाऊट त्या वेव ट्रॅपच्या रिप्लेसमेंट करता आपल्याला ते ट्युनिंग डिवाइस रिप्लेस करता यायला पाहिजे अशी त्याची अरेंजमेंट असणं गरजेचं, हे सुद्धा आपल्या रेग्युलेशनमध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट जे आहे ते इन्सुलेटर. स्क्रीन दिसत नाही मॅडम. मिनिमम स्पेसिफिक क्रिपेज डिस्टन्स बद्दल त्याच्यामध्ये महत्वाचं बोलले गेले. बघा, क्रिपेज डिस्टन्स काय, तर कंडक्टर जातोय त्याच्यामध्ये इन्सुलेटर आहे, इन्सुलेटर स्ट्रिंग आणि खाली अजून एक कंडक्टर आहे, असं आपल्या सगळ्याच यार्डाच्या स्ट्रक्चरमध्ये आहे. तर हा जो कंडक्टिंग पार्ट आहे आणि खालचा जो कंडक्टिंग पार्ट आहे त्याच्यामधला जो डिस्टन्स आहे तेच म्हणजे क्रिपेज डिस्टन्स आणि तेच आपण भरून काढतो इन्सुलेटर. आता हे पण स्पेसिफिक असलं पाहिजे असं मेन्शन केलं आहे. आता हे कशा पद्धतीने बघा, पोल्युशन लेवलनुसार डिसाईड. तर आपल्याकडे पोल्युशन लेवल आहे मीडियम किंवा व्हेरी लाईट म्हणलं, तर त्याच्यासाठी बघा 20 mm per kg. आता ह्याचं युनिट पण थोडं लक्षपूर्वक बघा, 20 mm per kg दिलं आहे, डायरेक्टली 400 kV असं दिलेलं नाही आहे. त्यामुळे पर के व्हीनुसार हा क्रिपेज डिस्टन्स बदलतो. लाईट अँड मिडियमसाठी हा 25 आहे. खूप हेवी किंवा समुद्राच्या जवळपास 50 km असेल तर आपल्याकडे 31 mm क्रिपेज डिस्टन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. तर सबस्टेशनमधले काही सपोर्ट फॅसिलिटीज आहेत, AC आणि DC पॉवर सप्लाय, लाईटिंग कंट्रोल